मी अरुण घोडके शिवचिंतन मोंगलांच्या बाजूला बरीच अनुकूलता होती तरीही मराठी मुलकातील मावळ्यांची बाजू बरीच संकटात असली तरीही बाजू अंतिम विजयी का झाली याचे उत्तर आपणास मावळ्यांच्या स्वातंत्र्यप्रियतेत मिळते यवनांचा अंमल नष्ट करून हिंदी भूमीवरील स्वराज्य स्थापन करण्याचा मूलमंत्राची शिकवणूक त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून मिळाली होती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला सोळाशे एकोणनव्वद साली खगरास ग्रहण लागले तरीही मराठी मनातील स्वराज्याची उमेद छत्रपतींच्या घराण्यावरील निष्ठेची भावना कधीही नष्ट झाली नाही आणि म्हणूनच सन सोळाशे एकोणव्वद साली छत्रपतींची हत्या झाली असता राणी आणि राजपुत्र मोंगली कैदेत पडले असता नवा छत्रपती देश धडिला लागला असता किल्ले व प्रदेश मंगलांनी जिंकले होते तरीही मावळे लढू शकले नव्हे इसवी सन सोळाशे नव्वदपासून स्वराज्याचा मामला थाटात चालला या पाठीमागची प्रेरणा होती ती केवळ केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली स्वतंत्र प्रेरणा होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी